एक मिनट ना आले आले बघायचं पण असत. डायरेक्ट झोपणे इथून कसा सुरू होऊ शकतो एपिसोड? नाही स्वप्न अजून बघत होतो चांगलं. आपण इथं बघा ना, हे खरं खरंच आहे. वा 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 वा, लय भारी आहे. खरी तर माझ्या संध्याकाळीच येणार आहे. लाईट आल्यावर लय मजा येणार आहे. पण काय कमालीच्या जागी तुम्ही घेऊन आलात आम्हाला. कुठं सेल्फी घेऊन कुठं नको घेऊया. चला बघितलं का इकडं काय? अरे वा वा, बुद्धिबळाचा डाव मांडलाय. चला 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 बसूया. आता ना आपण या फार्म मध्ये हाऊस फिटेपर्यंत राहूया. अरे वा आपण खेळू पण. नाही नको थांबा, तुम्ही बघा जरा हे बघा, माझ्या उंटान तुमच्या वज्राला मारलं. गपची बसा, काही करता का तुम्ही? काय उंट कुठं आडीच घर चालते का? हो चालतो का? तो उंट चालतो, त्याच्या पायाला लागले म्हणून ते तसा चालतोय. असा दुडकत दुडकत बसा. एक गंडवलं सोडा तुम्ही आता लोकांना. काय गंडवलं मी? मांग म्हणले तुम्ही, मी गावात पोल्ट्री फार्म उभारणार आहे, पोल्ट्री फार्म उभारणार आहे. आता 5-5 रुपये द्या आणि 6 महिने फुकट अंडे खा. हा मग बरोबरच स्कीम होती ती. अरे मग अंडी दिली कुठं तुम्ही? एक मिनिट, मी काय म्हणलं होतं, 5-5 रुपये तुम्ही मला द्या आणि तुम्हाला हवी तेवढी अंडी तुम्ही खा. मी असं म्हणलं का की अंडी मी तुम्हाला देणार आहे. उद्या म्हणाल कोंबडीच्या जागी तुम्ही अंडी घाला, त्याला काय अर्थ आहे? काय म्हातारा आहे, हे शब्द फिरवणं सोडा तुम्ही आता. नाही काय पोरगी फिरवता म्हणजे नाही. ओ कान फाटे आजोबा. शिवी द्यायचं काम नाही बघा. आता आहो मी कान म्हंटलं कान. विषय कशाला बदलताय? पोरी फिरवता म्हणजे काय? म्हणजे या वयात तुम्हाला कुलपाची चावी फिरवता येते? पोरी फिरवता तुम्ही? राजा कुठे माझा? खिशात ठेवला तुम्ही राजा? ठेव तिथं पहिली. अरे कुठे आलोय आपण? काय चाललंय आपलं? तुम्हाला ना लोकांना कुठेही न्या, तुमचे प्रॉब्लेम आहेतच. तुम्हाला जरी विमानात बसवलं ना, गेल्यावरती तुम्ही विमान बघणार नाही, मिश्री घासून थुकायचं कुठं ते विचारणार. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण जरा मनोरंजन वगैरे मनोरंजन होणार ना. कोण बोल रे? तुम्हावर केली मी मर्दी बहार, रंग महान नका काढून जावो, रंग महान. तुम्हावर केली मी मर्दी बहार, नका काढून जावो, रंग महान. अरे घरातले तुम्हाला गोठ्यात झोपवत होते, त्यांना कुठं वाड्यावर बोलावते तुम्ही? नाव काय आपलं? मेनका. कडक? डान्सची एनर्जी कडक आहे बाई, असं म्हणलं. बाई तुम्हाला 3 आठे. तुमचे हात पाय शाबूत हवे असतील तर चला माग. 3 हात 4 हात. आराम मस्त पैकी. आता आपण ह्या खुर्चीवर बसूया. नका नका, त्या खुर्चीवर नका बसू. का तुम्ही बसणार आहात का? दोघं अर्ध अर्ध बसूया. नाही नाही नका बसू तिथे. अहो पण त्याला काय होत, एक तर म्हातारा माणूस आपला बसला तर तुम्ही पण बसा या इकडे. अरे बरं मी सांगितलं होतं ना तुम्हाला, नका बसू तिथे. हो का आता? अहो पण ही खुर्ची कोणाची आहे? कोण आहे ते? राजा प्रदीप सिंह उर्फ बच्चू जोशी. मी तर ऐकलंय जागा त्यांची. चुकीला माफी नाही.
म्हटलं होतं मकरंद देशपांडे येतील. चुकीला माफी नाही. नाही, तुम्ही त्यांचा डायलॉग घेतला ना. अरे मी फक्त डायलॉग घेतलाय. तू त्यांचा गेटअप घेऊन पैसे कमवतोस त्याचं काय? हल्ली गुगलवर मकरंद देशपांडे सर्च केलं तर ह्याचा चेहरा येतो. आपण मी दूधवाला मग अर्ध लिटर द्या. अरे राजा आहे मी राजा. सॉरी सर. नाही राजा आहेत ना ते म्हटलं त्यांच्याच भाषेत बोलले. कोण बसलं होतं माझ्या खुर्चीवर? माझ्या खुर्चीवर कोण बसलं होतं? बघा बघा भीतीने ह्याची बोबडी वळली आहे. आता बघा बोबडी तुमच्याकडे वळली आहे बघा. हा 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 बसला होता या खुर्चीवर बघा. हा बोलतोय. अरे ह्याचे नुसते बसायचे वांदे आहेत, खुर्चीवर काय बसणार? तुम्ही याच्या चेहऱ्यावर जाऊ नका. हा तोंडाने बोळा पण भलतीकडेच डोळा याचा. मला तर असं तुमच्याबद्दल वाटतंय. बरोबर आज बोलला होता. बघा 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 आता तुझी बोबडी वळली आहे हे बघा. आज तुमच्याकडे वळेल हे बघा. महाराज 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 मी खरंच सांगतो मी खूप गरीब माणूस आहे. मी खूप गरीब माणूस आहे. मला जर का कुणी अर्धी भाकरी दिली ना महाराज तर त्यातली चतकोर भाकरी मी कुत्र्याला देतो. नाही नाही अर्धी कुत्र्याची असते हा त्याची चतकोर खातो. महाराज तुम्ही या राजवाड्याचा अपमान केला आणि ह्याची शिक्षा तुम्हाला मिळणारच माझ्या परवानगी शिवाय. कोणीही इथून बाहेर पडू शकत नाही कारण गेल्या 500 वर्षात मला ना विचारता या राजवाड्यात ना कोणी आलं ना कोणी गेलं. 500 वर्ष जुने तुम्ही का? तुम्ही 700 एपिसोड जुने असू शकता, मी 500 वर्ष जुना असू शकत नाही. लॉजिक आहे. लॉजिक काय? लॉजिक आहे. मला तर वेगळीच गडबड वाटते. काय भूताडकी? मग कशी बघितलं नाही? आपण जे जे मागवत होतो ते आपोआप येत होत. 500 वर्ष जुने म्हणतायत म्हणजे ते मेलेले. मी सांगतो महाराज या जगात नाही पण त्यांचा होणार होणार परत प्रयत्न कर. महाराज या जगात नाही त्यांचं अस्तित्व. तू बोल. सोमवार मंगळवार बुधवार तीन दिवस आहेत बोल. शेवटचं एकदा ट्राय करशील? महाराज या जगात नाही त्यांचं अस्तित्व. जाऊ दे ना महाराज. तुम्ही गेलात कसे? मी सांगतो महाराजांच्या या जगात नाही. कळलं मी का गेलो? 700 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. शत्रू समीप आला होता. याला आत येऊन मला इतकाच निरोप द्यायचा होता की महाराज महाराज घात झालाय, शत्रू समीप आलाय, शस्त्र साठा सज्ज ठेवा. एवढं? तो दिवस आणि आजचा दिवस आहे. शत्रू आत आला, मला मारलं, माझ्या नाकातून रक्त काढलं आणि मी मेलो. आणि अजून ते वाक्य बोलायचं ट्राय करतोय तरी मला निरोप कळला नाही. बच्चू बरं झालं तू आलास. लाडी गोडी आता चालणार नाही. मी शेवटचं सांगतोय. हे माझं फार्म हाऊस आहे, हे माझं साम्राज्य आहे आणि तुम्ही सगळे आजपासून माझे बंदी आहे. आजपासून मी सांगेपर्यंत तुम्ही हे फार्म हाऊस सोडून जाऊ शकत नाही. पण कधीतरी तर सोडाल ना आम्हाला. सोडणार, अवश्य सोडणार. ज्या दिवशी तुम्ही सगळे मिळून मला पोट धरून हसायला लावाल त्या दिवशी मी तुम्हाला या फार्म हाऊस मधून मुक्त करणार. म्हणजे आज आज आपण त्यांना हसू एपिसोडच्या एंडला सोडतील. हसवायचंय त्यांना. कोणाला तरी एक आयडिया आली होती खुर्चीवर बसायची. नाही तसं नव्हतं. आयडिया केली आणि आमच्या आज सोमवार आहे, माझा उपवास असतो. मी सोमवारच्या दिवशी काहीच खात नाही.
भारी वाटतंय मला. खर तर एखाद्या माणसाला बंदिवासात टाकल्यानंतर त्याला टेन्शन येईल, पण तुकरटवाडीकरांना आणि त्यांचा मोरक्या म्हणून मला आनंद झालेला आहे. खर तर अशा फार्म हाऊस मध्ये कुणाला राहायला आवडणार नाही जिथे एवढी भारी दाद आम्हाला दररोज आता मिळणार आहे. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या स्वप्नील जोशी यांच्यासाठी. काहीतरी नवीन घेऊन येण्यासाठी, नवा उत्साह, नवी एनर्जी घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालोय. 6 वर्षांचा हा सगळा प्रवास घेऊन तुमच्यासाठी मला फार आवडतं, म्हणजे मी आता या शोचा भाग झालो म्हणून नाही, पण मला आवर्जून सांगायला आवडेल की 6 वर्ष झाली असं हे लोक सातत्याने म्हणतात, पण मी आजही यांची रिहर्सल बघितले, आजही यांची तालीम बघितले. तोच हंगर, तेच वेड, तोच मॅडनेस, छोटे छोटे पंचेस, छोट्या छोट्या जागा काढायला तीच आतुरता. आणि मला असं वाटतं की जोपर्यंत ही भूक आहे ना, तोपर्यंत आपल्याला मरण नाही आणि आपल्या मार्फत लाफ्टरला मरण. क्या बात है, वा 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 वा. दिवाळी सुरू झालेली आहे, सर्वांना मनापासून दिवाळीच्या शुभेच्छा. आणि तुम्हा सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देत सुरुवात करूयात आजच्या या भन्नाट भागाला, कारण आजचा, उद्याचा आणि परवाचा भाग असणार आहे विशेष. हॅपी दिवाळी. शतका आरंभीचा या जगी चित्रपट बनू लागले होते. वारसा आम्हा जरी होता अष्टकलांचा, हे तंत्र आमच्या देशी आले नव्हते. पण करुणी धाम निर्धार योगी वृत्तीने फाळके ऋषींनी खडतर व्रत आचरले. अर्जुनास जैसे लक्ष एक चीडोळा, जे अशक्य होते शक्य तयानी.
सृष्टीचे पहिले पाऊल पडले शनिवार 3 मे 1913 भारत भूमीवर चलत चित्रावतरले नवते जाने मन उजळी घडली ऐसे की मया लकलक चिन्हे सगळ्या नऊवारीत असल्यामुळे ना कोण सिनियर कोण आता काहीही कळत नाहीये. वा 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 किती भारी दिवाळीची सुरुवात. याच्यापेक्षा भारी काय असू शकते. क्या बात है. आणि आज सुकरटवाडीचा हा मंच तुम्ही बघत असाल. तुम्हा सगळ्यांमुळे तर खूप सुंदर दिसतोय पण तुम्ही बघाल तर एक सुंदर कलाकृती उभी राहिलेली आहे. सुकरटवाडी जराशी बदललेली आहे. तुकरटवाडीतून आम्ही आलो एका फार्म हाऊस मध्ये. सुरुवातीला सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा. आणि यापेक्षा भारी दिवाळी काय असणार आहे की झी मराठीचं सगळं कुटुंब आज या मंचावरती एकत्र आलेलं आहे. सगळं कुठे आहे असं तुम्ही म्हणाल. थांबा, अजून सरप्राईज बाकी आहे. हा पहिला आठवडा आहे. दिवाळी आपण 2 आठवडे साजरी करणार आहे. त्यामुळे आत्ता तुम्हाला अर्ध कुटुंब दिसतंय. पुढच्या आठवड्यात अर्ध कुटुंब येणार आहे आणि असाच धमाका पुढच्या आठवड्यात सुद्धा असणार आहे. पुढच्या 3 भागांमध्ये सुद्धा. तेव्हा या भागांसाठी सगळ्यांचं मनापासून आपण स्वागत करूया. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. टीम माझ्या नवऱ्याची बायको, टीम अग्गबाई सासूबाईसाठी जोरदार टाळ्या. त्यानंतर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत डान्सिंग क्वीन टीमसाठी. आणि जोरदार टाळ्या लाडा चिनी लेक ग या सिरियलच्या सगळ्या टीमसाठी. सगळ्यांचं स्वागत करतो आणि विनंती करतो कृपया तुम्ही आमच्या बरोबर स्थानापन्न व्हा. तर मंडळी आज आहे पाडवा. सगळ्यांना दिवाळी पाडव्याच्या मनापासून शुभेच्छा. आणि सुरुवात करूयात आजच्या भागाला. वा, तर खूप छान वाटतंय. दिवाळीचं निमित्त आहे आणि सगळे पाहुणे आलेले आहेत. कसं आहे की आज फार्म हाऊस वरती आपण बसलेलो आहोत आणि तुकरटवाडीच्याच जवळ हे फार्म हाऊस आहे आमचं. त्याच भागामध्ये येतं. आणि जसं की दिवाळी म्हटलं की वेगवेगळे कार्यक्रम आले आणि कलाकार म्हटलं की दिवाळी पहाट हा कार्यक्रम आलाच. प्रेक्षकांसाठी जितका महत्वाचा तितका कलाकारांसाठी तो महत्वाचा असतो. आणि तुकरटवाडीत सुद्धा दिवाळी पहाटची परंपरा आहेच आहे. आणि तुकरटवाडीत ती दिवाळी पहाट आज तुमच्या समोर सादर होते या फार्म हाऊस मध्ये. वा वा. तर तुम्हा सगळ्यांना विनंती की या दिवाळी पहाटला तुम्ही सुद्धा उपस्थित राहा. त्यासाठी मी तुम्हाला समोर स्थानापन्न होण्याची विनंती करतो. अरे नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी सर. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. वा 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 वा. जगातली पहिली दिवाळी पहाट जी रात्री. आता जवळपास 10 वाजलेले आहेत टेलिकास्टच्या हिशोबाने. तर अशा या दिवाळी पहाटला मी आरजे तुमचं स्वागत करतो. तुम्ही आरजे? आरजे गुलमोहर. आरजे मेरे कश्मीर की कली. येस येस आरजे गुलमोहर. ते कळलं पण त्याचा लॉंग फॉर्म आरजे असतं ना काहीतरी. नाही नाही आरजे. हा त्याचा काय रेडिओ जॉकी म्हणजे तुम्ही? नाही नाही मी आरजे. आरजे तर लॉंग फॉर्म रेडिओ जॉकी ना. रमाकांत झगडू. हा जगदाळे. रमाकांत झगडू जगदाळे आरजे. ते आरजे ने आर झेड होतो. हो का? जाऊ दे, एवढं का टेन्शन घेतो. जाऊ दे, आपल्याकडे कोण आले बघा. मलिष कधी आलेत?
अरे नमस्कार मॅडम, नमस्कार. खर तर मला तुम्हाला भेटायचंच होत. तुम्हाला मी सांगतो स्वप्नील सर, मलिष्का मॅडमला ऐकत ऐकत आणि सोनाली कुलकर्णीला बघत बघत मी आरजी झालो. काय खरंय खरंय बघत बघत मॅडमला ऐकत ऐकत आणि सोनालीला बघत बघत मी आरजी झालो. कसं काय? कारण एवढ्या वर्ष त्या दिसत नव्हत्या, आता शो मध्ये आलं ठीक आहे, त्यांना फक्त ऐकावं लागतं आपल्याला. त्यामुळं हा ऐकायचा आयटम हा बघायचा आयटम. गोष्ट आमच्या खेडेगावात काही गोष्टी असतात त्याला आयटम म्हणजे गोष्ट. काही शब्द आहेत रे, तू शिकून घ्या हळूहळू, तुला आता कळलंच. तर अशा पद्धतीनं आमच्या गावात सुद्धा एक रेडिओ स्टेशन आपण सुरू करतोय, त्याच उद्घाटन तुम्ही कराव. उद्घाटन मराठी शब्द आहे, कळल तुम्हाला? त्याचं उद्घाटन बाबा मॅडमच्या हस्ते व्हावं अशी एक आपली प्रामाणिक इच्छा होती. आणि तुम्ही तर आज आलेलाच आहात, तर तुमच्या हस्ते आपण उद्घाटन करणारच आहे. पण तुमच्या ते रेडिओ स्टेशनचं काय नाव काय? रेडिओ वांगी 3120. रेडिओ वांगी 3120 अशी कुठे फ्रिक्वेन्सी असते काय? फ्रिक्वेन्सी नाही रे, मग 30 रुपये पाव 120 रुपये किलो. मी रेडिओ चॅनल चालवते का वांगी विकताय? दोन्ही करतो मी. सोनाली कुलकर्णींचं कसं आहे बघा, आता डान्स ऍक्टिंग साईड बिझनेस. साईड बिझनेस? साईड बिझनेस. अच्छा, मेन बिझनेस विचारा. विचारा काय? वाळू चेट्रक आहेत त्यांचे. वाळू चेट्रक आहेत? बांधकाम व्यवसायाला वाळू पुरवतात. हल्ली दुबई वरून डायरेक्ट वाळू बांधकाम व्यवसाय. तुम्ही बघा, साधारण हा दुबईचा पण एक वर्ष तरी आम्हाला पुरला. थोडे दिवस पुरलच आणि ते तुमचे मिस्टर तर लंडनला पण जातात म्हणले तुम्ही. तिकडे गेला की लंडनचे पण 6 महिने पुरवतो आम्ही. त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. तर मॅडम तर आपल्याकडे आहेतच, तर तुमच्या हस्ते आज आपण उद्घाटन करणार आहे. पण सगळ्यात महत्वाचं आहे आजची ही दिवाळी पहाट, आणि त्या दिवाळी पहाटला आता आपण सुरुवात करणार आहे. बरेचसे वेगवेगळे लोक या ठिकाणी येणार आहेत, कलाकार या ठिकाणी आपलं मनोरंजन करण्यासाठी येणार आहेत. इंटरनॅशनल कलाकार सुद्धा येणार आहेत. इंटरनॅशनल? येस येस. इथे बॅकस्टेजला तयार होतात आणि येतात. तर आता सुरुवातीलाच आपण या ठिकाणी एका गायकाला आमंत्रित करूयात. आता दिवाळी पहाट म्हटल्यानंतर तर गाणं आलं आणि ते पाहिजेच. तर या ठिकाणी बोलावूयात सुप्रसिद्ध गायक फाजिल खान साहेबांना. या फाजिल खान दिवाळीची गाणी म्हणणार म्हणून 350 रुपये तुमचे ठरलेले. तुम्ही असं दुसऱ्या गाण्यांमध्ये दिवाळी शब्द घालणार? ठीक आहे, या इकडं. आणि हे काय आणलंय बरोबर? आकाश कंदील. काय काय? आकाश कंदील. पोरगा दिसतोय ना सरळ सोट. नाही नाही, वो क्या है उसका नाम आकाश है और सरनेम कंदील है. तुमचे? अरे वा वा वा, तुम्ही सुट्टीत त्यांच्याकडे जात असता? दिवाळी आली की मी मामाकडेच असतो. अरे वा वा, नवीन सेटवर पण आपण जे काही विसरतो ते लई मला आवडतं. सेट बदला काही बदला सेट तुम्हाला मस्त आहे. सेट सेट मस्त आहे पण कमाल. अरे मी लिहिलेलं पण मस्त आहे, कमाल आहे त्याच्यात. पण जरा त्याच्यात लय मजा आहे तुम्हाला. आकाश कंदील तुमच्याकडे येतो दिवाळीला असं तुम्ही म्हणता. आकाश कंदील तर बाहेर ठेवतात लोक, मी याला कुठे घरात घेतो आम्ही.
म्हणजे अहो चार दिवस बाहेरच वाजवत असतो फटाके. अच्छा अच्छा. घरात यायला टाइम कुठे येते? अच्छा बाहेर चार दिवस फटाके वाजून घरात काय? मग फटाकेच वाजवतो. कसले? फराळ खाऊन. लय प्रदूषण घरात पण बाहेर पण. नाही नाही खोटं खोटं बोलतात. मी फटाके फोडतच नाही. अरे ते तू पंच फोडत नाही, तू फटाके. तर आज दिवाळी पहाटचा हा कार्यक्रम आहे, त्यानिमित्तानं तुम्हाला या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलेलं आहे. तर प्रेक्षकांसाठी काय घेणार? आता कार्यक्रम संपल्यावर बघू. तसे नंतर डोकं जडून घेणे हा शब्द वेगवेगळ्या पद्धतीचा नाही का घेत? गाणं गाण्यातून काय घेणार आहे प्रेक्षकांसाठी काय? हा मी त्यांच्यासाठी एक दिवाळी शुभेच्छा पेचकच करणार. पेचकच पाना पेचकच ते वेगळं असतं. ते पण घेऊ ना. ते पण घेत असत. तेच असत ते पेचकच. घ्या काहीतरी दिवाळी शायरी नसे उनको शुभेच्छा देणे मला. वा वा देव लिहूनच आणलेले. दिवाळी के ऊपर एक शेर प्लीज. हा दिवाली की इस शुभ अस्वल पर. दिवाली की अवसर है ना. अवसर है ना ते. अस्वल पर कसं अवसर है ना ते. अवसर ते सांगतो मी. आता स आणि वास चिकवलं एकमेकाला चिकवलं. काय तर प्रिंटिंग मिस्टेक केली पोरांनी. ठीक आहे ती झालं असं. आपलं अवसर हे डोक्यात पाहिजे का ना आपल्या? अस्वल असेलच कसं दिवाळी? द्वासिकच नाही ना. दिवाळीचे शुभास्वल पर असूच शकत. म्हणून सांगतो मेकअप म्हणजे स्वतःकडे बघायचं नाही. दिवाळी की इस शुभ अवसर पर आलं. आपके जिंदगी में दीपो का दादर हो. दीदार. दीदार दादर आहे का ते? दीदार असत. दीदार आणि ते उकार असत. कसा कसा उकार? वेलांटी म्हणतात ती चुकलेली आहे तिथं. तुम्ही दीदार करून घेते. दीदार. दिवाळी की इस शुभ अवसर पर आपके जिंदगी में दीपो का दीदार हो. क्या और खुशियों की बवासीर हो. बवासीर काय याडे का वाजतो तो? नाही 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 बौछार हो. बौछार शब्द वाजता येत नाही का तुम्हाला? लेच प्रॉब्लेम केली ती लॉकडाऊन. काही वाजता बघा. एक अजून एक शेर घेतो ना. एक राहिला एक शेर. हो जाताना घ्या ना थोडा वेळ स्किट लांब. आई दिवाळी. क्या आई दिवाळी. वा वा. आई दिवाळी आई लाडू दे ना. आई दिवाळी आई दिवाळी आई लाडू दे ना. काय होत ही आईवर केली. बस बस. वा वा मला आवडली आवडली. आई दिवाळी आई दिवाळी आई दिवाळी. काहीच काय उभं. यांच्या बरोबर काही इंटरनॅशनल आर्टिस्ट सुद्धा आपण बोलावलेले आहेत. विशेष चित्रकार इथे येणार आहेत. जे गाणं सुरू असताना कुणाचंही चित्र असं असं यू जादूई बनवू शकतात. त्यांच्या हातात दोन दोन ब्रश असतात असं मी ऐकलेलं आहे. फटाफट चित्रकारी करणारे एफ एम घुसेन साहेब या.
कमाल क्या बात है यार जिंकलो सर खतरनाक केवढं वाळले वेगळे कलर आहे ते इंटरनॅशनल कलर नाही मी काय म्हणतो पण आम्हाला कळलंच नाही तुम्ही स्टार्टिंग अशी एवढी गिचमिडकाला केला आणि क्षणार्धात सोनाली कुरकुरली हो लॉजिक आहे त्याला त्या गिचमिडला पण लॉजिक आहे काय गिचमिड मध्ये काय लॉजिक आहे ते गिचमिड म्हणजे सोनाली कुलकर्णीचा आवाज आहे त्या आवाजातलं तिचं गाणं आहे ते ती गिचमिड गिचमिड गिचमिडी त्यानंतर समोर आलं ते तिचं सौंदर्य आहे वा 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 डीप आहे खूप डीप आहे मीनिंग डीप आहे क्या बात आहे मी काय म्हणतो पण सोनाली कुलकर्णी यांचं तुम्ही चित्र काढलं आणि त्यांच्यावर असं टॉमना महाराज समोर बसलेलं आहे तुम्हाला काय वाटायला तरी पाहिजे नाही नाही अरे समोर काय त्याचं माझ्या हृदयात बसलेत हृदय अरे जे चिरते दे सोनाली कुलकर्णी त्याला नाम होगा बोलायची नसतं ठेवरे नेलकटरच्या हातात चाकू बार दिसत नाही ही नुसती बोलायची स्टाईल असते दादा राधिकाला बघा तुम्ही राधिका काय म्हणते मी कुठून राहिले माझ्या नवऱ्याची बायको म्हणजे कोण शनया शनया पण ऍक्च्युली कुठलं का तिने नाही नाही ना आता बघा शनया आणि ती मिळून रात्रीच्या आमटीसाठी वाटण घालतात की नाही मी तर म्हणतो ती माया आहे ना माया माया शनया आणि राधिका मिळून जात्यावरती दळण जळतील बघा लवकर खरे खरे यार हे नाही एकत्रच यायला लागले मला काही कळतच नाही पहिले स्वप्नील सर यांच्यात हे टशन दाखवलेली आता फार दोघी एकत्र दाखवायला लागलेले आहेत आता ती तिसरी माया आहे बहुतेक तुम्ही म्हणताय तसं यांच्या जर बाजूने आली आपल्या राधिकाच्या तर मग गुरुनाथच्या आयुष्यात राहिलं कोण पुढे कोण येणार सौमित्र कन्फर्म सर कारण काय सांगा का तो लेखक आहे कसं आहे लेखक येणारच आता तुम्ही नाही आमच्या स्किट मध्ये भारी बन गया पूरा नया लग रहा है हाँ नया लग रहा है ऐसा सेठ कैसे शेर अरे बाबा क्या लग रहा है यार चक्का चक लग रहा है मेरे को नया नया लग रहा है कैसा वाटला माला तो जाम भारी वाटला तुम्हारा कैसा वाटला नकलेच आवडला क्या बात है त्यातली खरी गंमत अजून तुम्हाला माहित नाही काय अजून गंमत आहे दर महिन्याला तुमचे 5-5 हजार कट होणार आता यार एवढं लावायचं म्हणजे बजेट कुठनं काढायचं तुमचे 5-5 कट अरे काय एक तर मला 4.5 आहे त्यात पण 5 काय करायचं आपल्याला स्किट रंगवायला सांगितलं होतं सेट नाही आपल्याला नाही तुम्हाला आम्ही करतोय प्रयत्न ते ठीक आहे 5-5 हजारचा नंतर विषय बोलू आपण पण तुम्ही एवढं चांगलं सोनाली जींच चित्र काढलं मम्मी बसलेली मम्मी चित्र काढू शकता का असं एका मिनिटात दाखव मी रिक्वेस्ट करेन मम्मीला मम्मी प्लीज तुम्ही इकडे या प्लीज प्लीज हो मम्मी आपण नेमक्या कुणाच्या मम्मी आहात नाही मला कळू दे म्हणजे आरोह पप्पांची मजा आहे तुमच्या तर मंडळी सुरू आहे थुकरटवाडीची दिवाळी पहाट आता बघायचंय या दिवाळी पहाट मध्ये उद्या काय घडणार आहे पाहूयात उद्याच्या भागात पण आता आपण सुरुवात करूयात आसाबरीजींपासून दिवाळी हा सण प्रत्येकासाठी महत्वाचा आहे आणि आज पाडवा आहे त्यामुळे आम्ही जसं मामांना मिस करतोय तसं तुम्ही जास्तीत जास्त इथे मिस करत असाल मग पाडव्याला आज ते घरात आहेत आज तुम्ही इथे आहात काय सांगाल पाडव्याच्या या आजच्या तुमच्या आठवणीबद्दल दिवाळीत दरवर्षी आम्ही असा हटकून प्रयत्न करतो की आपण घरी असू त्या 4 दिवसांसाठी कारण तेव्हा तेही डेलीसोप करत नव्हते मीही डेलीसोप करत नव्हते त्यामुळे सगळे पाडवे मी त्यांना ओवाळायचे ते मला ओवाळणी द्यायचे सराफ असल्यामुळे एखादा दागिना मिळायचा मी एखादा फराळ करायचे लोकांना जेवायला बोलवायचे
आणि आम्ही खूप छान पाडवा साजरा करायचो. क्या बात आहे. पण डेली सोप मुळे रोज दिवाळी पहाटे काय करणार. नाही पण जोक्स अपार्ट, मला खूप खूप मिस करतोय आम्ही दोघही आमच्या मुलाला, कारण मुलांशिवाय कुठला सण सण नसतो रे. मुलं नसतील तर काय करायचं. ते खूप त्रास होतो, त्यामुळे अनिकेतला खूप मिस करतोय. पण मला असं सांगायला आवडेल की तो शेफ आहे, खरं तर पेस्ट्री शेफ आहे, पण आता सध्या हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीवरती सगळीकडेच एक सावट आल्यामुळे सगळी हॉटेल्स बंद आहेत. पण तरीही त्याला टोरांटोच्या महाराष्ट्र मंडळाने आमचे टिपिकल सिकेटी खाज्याचे कानोले करायला बोलवलेले आहे. तर त्यांनी खूप उत्कृष्ट खाज्याचे कानोले केले होते. अक्षरशः डोळ्यात पाणी आलं ते बघून. वा 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 वा. सर मग आत्ताची दिवाळी तर खूप पुढे चाललेली आहे, वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी आपल्याला दिसतात, पण त्या साधेपणातली एक गंमत असते जी प्रत्येकाची आठवण असते, तशी लहानपणीची किंवा तुमच्या गावाकडची एखादी आठवण दिवाळीची. वर्तमानपत्राला विशिष्ट अंतरावर चौकोन आखून त्याच्यात उदबत्तींनी भोक पाडून देणे, रांगोळीसाठी बहिणीला, किल्ला बनवणे, किल्ल्यामध्ये मोहरी गहू पेरणे, त्यातनाची कोंब येतात बाहेर ते ऑब्झर्व करणे, मग त्याच्यामध्ये ते मावळे ठेवणे, किंवा पहिला फटाका कोण फोडतो कॉलनीमध्ये ते एक असायचं. मग मी बरेचदा पहाटे 4 वाजताच फटाका लावून यायचो आणि मग येऊन झोपायचो. किंवा ते प्लास्टिकच्या पिशवीत फटाके घेऊन हातात एक उदबत्ती घेऊन लहानपणी जे आपण सगळे एकत्र कुठेतरी जायचं फटाके फोडायचे, त्यातले मग फटाके जे विझलेले असतात ते गोळा करायचे, मग त्याची ती सगळी बारूद असते ती वेगळी करायची आणि मग ती शेवटी पेटवायची, मग त्याच्यात भुवया आणि केस माझे बरेचदा जळलेले आहेत. असे अनेक अनेक गोष्टी आहेत. त्या म्हणजे मग चकल्या बनवताना आईला मदत करणे, सोऱ्या जो असतो तो घट्ट असतो, तेव्हा दिवाळीला कपडे मिळायचे नवीन, ते आता सगळी गंमतच गेली. आता भसा भसा आपण वर्षभर कपडे घेत असतो, तर त्या कपड्यांची जी गंमत होती, दिवाळीची खरेदी किंवा भाऊबीजेचं ओवाळणं, पाडव्याचं किंवा पहिल्या दिवशी नरक चतुर्दशीला पहाटे उठायचं, मग नरकात जातो माणूस, नाहीतर मग ते सूर्योदयाच्या आधी उठायचं, आईनी किंवा बहिणीने तेल लावून देणं, मग ते तिच्याकडनं घ्यायचं रगडून मस्त, तो एक दिवस असतो. मग आई सांगायची आज चांगलं रगडून घ्यायची तिच्याकडनं, मग ते तेल लावून घेणं. बरं, तेव्हा मला आठवतं अजून तो सुगंधी साबण आणि सुगंधी तेल जे त्यावेळी यायचं ते आता पुन्हा तेच भसा भसा वर्षभर आपण ते सुगंधी तेल वापरत असतो. गंमतच सगळी गेली. मग तो खरा तर गोडवा आहे दिवाळीतला. मग फराळ एकमेकांकडे पोचवणे, ती जी गंमत होती एक्सचेंज, मग त्यांचे शंकरबाळे जरा मोज झाले होते, खुशखुशीत होते, मग सकल्या त्यांच्या उलगडत आहेत, करंजा खुळखुळ्या आहेत, त्याच्यात एक वेगळी समीक्षा क्रिटिसिझम ते सगळं चालायचं. पण गरम चकली आणि लोणी यासारखं कॉम्बिनेशन जगात दुसरं, अशी तळून काढली ती लगेच ती लोण्याबरोबर खायची. फॅन्टास्टिक. इज वीक पॉइंट. मी चिवडा कशा, मी चिवड्यावर जगू शकतो मी. अच्छा. हा, मी बेटावर मी जर राहिलो एकटा आणि मला चिवड्याचं एक जहाज दिलं तर मला परत नका पाठवू, मी चिवडा आणि मी. क्या बात. खरं गंमत असतं खरं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. तर मंडळी खूप छान वाटतंय की दिवाळीच्या निमित्तानं आम्ही या नव्या कोऱ्या फार्म हाऊस वरती आलेलो आहोत आणि इथे आता मुक्काम होणार आहे या सगळ्या आपल्या लाडक्या पाहुण्यांचा आणि आपले लाडके स्वप्नील जोशी सर यांचा सुद्धा इथेच मुक्काम आहे. खरं तर फार्म हाऊसच त्यांचं, त्यामुळे त्यांनी आम्हाला ठेवून घेतलेलं आहे असं मी म्हणेन. सगळ्यांच्या बरोबरीनं आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा उद्या लेडीज जिंदाबाद.